धंगेकरांस निवडणूक अर्ज भरतायत, त्यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आपलाच विजय होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे कसबा गणपतीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आपण पाहू शकतोय ते गाडीमध्ये बसलेले आहेत, त्यांच्या पत्नीही त्यांच्या बरोबर आहेत. कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अर्ज भरणार आहेत आणि त्यानंतर त्यांची सभा जी आहे ती सभा गीताई हॉटेलच्या तिथं होणार आहे. शरदचंद्र पवार हे नारळ आज जो आहे प्रचाराचा तो वाहणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पुण्याच्या निवडणुकीमध्ये रंग जो आहे ते भरला जाणार आहे. नेमकं कशा पद्धतीनं प्रचार असणार आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल आज खऱ्या अर्थानं तुमचा प्रचार पूर्वीपासून सुरू आहे मात्र आज औपचारिकरित्या सुरू होतोय, काय सांगाल? गेली 25-30 वर्षांमध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये माझी आता ही येणारी 10वी निवडणूक आहे. मी 6 महानगरपालिकेची निवडणूक लढवल्या, 3 विधानसभेच्या लढवल्या, आज मी लोकसभेची निवडणूक लढवतोय. पुणेकरांनी गेले 30 वर्षांमध्ये कार्यकर्ता म्हणून माझ्या पाठीशी आशीर्वाद देऊन मला आज लोकसभेपर्यंत पाठवण्याचं काम पुणेकरांनी केलंय. मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणे शहर हा पुणेकरांचा बालेकिल्ला आहे आणि पुणेकरांचा बालेकिल्ला यावेळेस पुणेकरांकडे राहील हा माझा विश्वास आहे. खरं तर महायुतीकडून मोठे दिग्गज नेते जे आहेत ते प्रचारामध्ये या ठिकाणी येणार आहेत, दाखल होत आहेत. आज मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत. तुमच्याकडे कोण प्रचाराला असणार आहे, कशा पद्धतीनं पुढची रणनीती तुमची असणार आहे? काँग्रेस पक्षाचे सर्व नेते ह्या प्रचारात उतरणार आहेत, पवारसाहेब उतरणार आहेत, इंडिया फ्रंटचे जेवढे जेवढे नेते आहेत तेवढे नेते पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराला येणार आहेत. राहुल गांधीजी येऊ शकतात, प्रियंका गांधीही येऊ शकतात. हे सगळी आता काँग्रेस कमिटीमधनं ही सगळे प्रचार यंत्रणेची लाईनअप चालू आहे. लवकरच ते कसबा गणपतीचं दर्शन घेऊन त्यांचा प्रचार त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.